Hello students, today I would like to start with the first chapter of 11th standard of our textbook, that is some basic concepts of chemistry. Now the word chemistry that comes, first we must know the meaning of the word chemistry. That what is chemistry? So chemistry is said to be study of matter. मैटर क्या है मग मैटर आई रिटन हियर मैटर इज नथिंग बट एनी सब्सटेंस और एनीथिंग इन द यूनिवर्स दैट हैज मास एंड ऑक्युपाइज स्पेस कुठलीही वस्तु ज्याला मास आहे ज्याला काहीतरी वेट आहे कितीही कमी वेट असला तरी पण वेट आहे आणि यूनिवर्स मध्ये तो कुठेतरी स्पेस ऑक्युपाय करतो त्याला जागा लागते आणि त्याला मास आहे अशा वस्तूला यू कॉल एज मैटर तो केमिस्ट्री बिकम्स स्टडी ऑफ मैटर मग मैटरचा काय स्टडी करायचा तर फिजिकल एंड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मैटर इज स्टडीड इन केमिस्ट्री आपल्याला मैटर माहित झालंय मग मैटरचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय तर फिजिकल प्रॉपर्टीज डील विथ फिजिकल पॉइंट्स सच एज त्या मॅटरचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट काय आहे त्याची विस्कोसिटी किती आहे सच पॉइंट्स व्हेन स्टडीड बिकम फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज मध्ये वी स्टडी द केमिकल रिएक्शन्स ऑफ दॅट सबस्टन्स ऑफ दॅट मॅटर सो फायनली वी डिफाइन केमिस्ट्री एज इट इज ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आय हॅव टोल्ड यू वॉट द मॅटर इज नाउ आफ्टर नोईंग केमिस्ट्री यू मस्ट नो डिफरंट ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री केमिस्ट्री हा एक सब्जेक्ट आहेच पण त्याला पण पुढे भरपूर ब्रांचेस आहेत द मेन ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री आर गिव्हन इन आर टेक्स्टबुक In spite of these five branches which are shown on the board, yapeksha azun jast branches sudha ahet. But we have only five given in the textbook. Organic chemistry is one branch. Inorganic chemistry, physical chemistry, biochemistry and analytical chemistry. He sodun aplela dairy chemistry, nuclear chemistry, असे पण डिफरंट केमिस्ट्री आहेत एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री असे वेगळे ब्रांचेस पण आहे केमिस्ट्रीला दीज फाईव्ह ब्रांचेस आर शोन हियर बिकॉज आपले 11th अँड 12th चे जे चॅप्टर्स आहेत त्या या फाईव्ह ब्रांचेस वरती बेस्ड आहेत म्हणून आपल्याला हे फाईव्ह ब्रांचेस फक्त टेक्स्टबुकने दिलेले आहेत अँड यू कॅन हॅव मेनी मोर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री Now, matter has a chemical composition. प्रत्येक वस्तूला युनिव्हर्सच्या काहीतरी केमिकल कंपोजिशन आहे तो काहीतरी पदार्थांनी बनलेला आहे काय कशाने तरी बनलेला आहे तो केमिकल केमिकल्सनी कंपोज झालेला आहे दॅट इज सेट टू बी केमिकल कंपोजिशन ऑफ द मॅटर अँड ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन वी आर क्लासिफाईंग मॅटर इन टू टू टाइप्स प्युअर सबस्टन्सेस मॅटर म्हणजे सबस्टन्सेस आहे प्युअर सबस्टन्स अँड वी आर मिक्सचर्स मॅटर कॅन बी क्लासिफाईड इन टू डिवायडेड एज प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर प्युअर सबस्टन्सेस ला काय प्रॉपर्टी आहे तर आय हॅव रिटन हियर प्युअर सबस्टन्सेस हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन Now what do you mean by definite chemical composition? Me suppose distilled water घेतलंय distilled water आता हा distilled water आपल्याला लॅब मध्ये नेहमी मिळणार आहे आता तुमच्याकडे लॅब नाहीये अजून आपल्याकडे what is distilled water? The rain water that you are getting rain water rain and water I have written formula H2 rain water this is The purest form of water, distilled water. Rain water हा
प्योरेस्ट फॉर्म ऑफ वॉटर आहे, डिस्टिल वॉटर. इट हैज अ फिक्स्ड कंपोजिशन, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही केमिकल और सब्स्टन्स मिक्स्ड नाही आहे. इट इज नॉट कंटेनिंग एनी सॉल्ट, इट इज नॉट कंटेनिंग एनी मेटल प्रेझेंट. दॅट वॉटर इज अ प्युअर सब्स्टन्स. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ प्युअर सब्स्टन्स दॅट आय हॅव गिव्हन. और अनदर एक्झाम्पल कॅन बी एनी प्युअर मेटल. प्युअर मेटल आहे, त्याच्यामध्ये दुसरं कुठलंच मेटल मिक्स नाहीये, म्हणजे त्याचं कंपोजिशन कसं प्युअर आहे. अँड अदर इज मिक्सचर. मिक्सचर मध्ये काय, मिक्सचर हॅज नो फिक्स्ड केमिकल कंपोजिशन. नाउ व्हॉट इज द मीनिंग, नो फिक्स्ड केमिकल कंपोजिशन. एक्झाम्पल काय आहे, पेंट, कॉन्क्रीट, शुगर सोल्युशन. वी विल स्टार्ट विथ शुगर सोल्युशन. शुगर सोल्युशन मध्ये काय, मिक्सचरचं एक्झाम्पल आहे शुगरचा सोल्युशन. मी एक स्पून शुगर ऍड केलाय बीकर मध्ये, हा झाला फर्स्ट सोल्युशन. सेकंड केसमध्ये मी टू स्पून्स टाकले, या केसमध्ये मी टू स्पून्स टाकले, या केसमध्ये मी वन स्पून टाकलाय. काय डिफरन्स आहे दोन्ही केसमध्ये, दोन्ही हे शुगरचे सोल्युशन आहेत बट दे आर मिक्सचर्स. दोन्ही मिक्सचर्स आहेत पण त्यांचा केमिकल कंपोजिशन फिक्स आहे का, नाही. फर्स्ट केसमध्ये मी वन स्पून टाकलाय फक्त शुगरचा, सेकंड केसमध्ये मी टू स्पून टाकलाय, दोन्ही हे मिक्सचर्स आहेत, म्हणजे यांचा केमिकल कंपोजिशन हा फिक्स नाहीये. आय कॅन इवन प्रिपेअर अ सोल्युशन की त्याच्यामध्ये मी थ्री टाकणारे स्पून्स शुगरचे वॉटरमध्ये, तो दीज बिकम मिक्सचर्स की दे डोंट हॅव अ फिक्स केमिकल कंपोजिशन. प्युअर फॉर्म मध्ये असेल सबस्टन्स तर त्याचा केमिकल कंपोजिशन हा फिक्स असतो. अनदर एक्झाम्पल कॅन बी पेंट. मिक्सचरचा अनदर एक्झाम्पल कॅन बी पेंट. पेंट प्रिपेअर होताना त्याच्यामध्ये कलर टाकलेला असतो कंपनीनी, त्याच्यामध्ये काहीतरी एडिटिव्ह असतात, त्याच्यामध्ये काहीतरी डाय असतो. प्रत्येक कंपनीचा पेंट जो आहे त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन हा चेंज होत राहतो, तर इट बिकम्स अन एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. सिमिलरली कॉन्क्रीट, कॉन्क्रीट प्रिपेअर करायचं. कॉन्क्रीट मध्ये काय आहे, सिमेंट आहे, वाळू टाकलेली आहे, छोटे छोटे दगड आहेत, ते मग ते कॉन्क्रीट ऍड करताना प्रत्येक कन्स्ट्रक्शनचा जो माणूस आहे ही इज गोइंग टू कीप अ सेपरेट रेशियो फॉर दॅट. काही जण सिमेंट जास्त टाकणार, काही वाळू जास्त टाकतील, आणि असं करून ते कॉन्क्रीटचा मिक्सचर रेडी होणार, मिश्रण तो तयार होणार, म्हणजे त्याच्यामध्ये तो केमिकल कंपोजिशन त्याचा फिक्स नाहीये. सच सबस्टन्सेस आर सेट टू बी मिक्सचर. आता डे टू डे एक्झाम्पल मध्ये इफ आय से भेळ, इट इज अ मिक्सचर. इट इज अ मिक्सचर बिकॉज त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत पण त्यांचा केमिकल कंपोजिशन फिक्स नाहीये. काही जण मुरमुरे जास्त टाकतील, काही जण दुसरं कंपोजिशन जास्त टाकतील, सो इट डज नॉट हॅव अ फिक्स कंपोजिशन. सच थिंग्स आर सेट टू बी मिक्सचर. अँड प्युअर सबस्टन्सेसचा केमिकल कंपोजिशन, त्याच्यामध्ये असलेले जे काय आहेत ते फिक्स राहतात. दॅट बिकम्स प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस आर देन डिवायडेड इन टू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स आर डिवायडेड इन टू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ वील अगेन सी दिस क्लासिफिकेशन अँड टॉक अबाउट एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड द रिमेनिंग पार्ट. Till today, you must know about the things that we have done up to what is pure substance and what is a mixture. So, thank you for today.